अमेरिकेत 39,000 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण, तर अमेरिकेमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 1,32,000 लोकांचा मृत्यू. ब्राझीलमध्ये 65,500 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 16,26,000 लोकांना कोरोनाची लागण. रशियामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 6,87,000 कोरोनामुळे आतापर्यंत 10,296 लोकांचा मृत्यू. टाटा उद्योग समूहाकडून मुंबई महापालिकेला प्लाझ्मा थेरपीसाठी 10 कोटींची मदत, 100 व्हेंटिलेटर्स आणि 20 रुग्णवाहिकाही दिल्या महापालिकेला. वसईमध्ये आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार, चौहाट्यावर मनोरुग्णाचा पीपीई किट घालून वावर, नागरिकांच्या आरोग्याशी सुरू आहे खेळ. लोणावळ्यात विना मास्क फिरणाऱ्या 23 जणांवर गुन्हा दाखल, आतापर्यंत 11,500 जणांवर दंडात्मक कारवाई. गुजरातच्या जुनागडमध्ये पावसाचा कहर, नव्यानं बांधलेला पूल गेला वाहून जुनागडमधील वाहतूक ठप्प. अहमदाबादमध्ये एका बँकेच्या एटीएम सेंटरला भीषण आग, आगीमध्ये एटीएम सेंटर जळून खाक, आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. राजस्थानमध्ये टोळ कीटकांच्या समूहाचं आक्रमण, पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंतेत. धुळे शहरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, मोबाईलच्या दुकानातून 10 ते 12 लाखांचे मोबाईल चोरून पोबारा, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. दिल्लीत पाठलाग करून चोराच्या आवळल्या मुसक्या, पोलिसाच्या धाडसाचं केलं जातंय कौतुक. भीमाशंकर परिसरातील धबधबे लागले खळाळून वाहायला, कोरोनामुळे पर्यटकांची धबधब्यांकडे पाठ. अमरावतीच्या चिखलदऱ्यातील पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी पुन्हा बंद, जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्णय. परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा शिवारात हरिण आणि अन्य वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकरी हैराण. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या दुधागावच्या शेतकऱ्याची अनोखी शक्कल, बैल नसल्यानं शेतकऱ्यानं मोटारसायकलवरून केली सोयाबीन शेताची बखरीण. औरंगाबादच्या हिमायत बागेत मोरांचा मुक्त संचार, पावसाची चाहूल लागताच मोरांनी फुलवला पिसारा. अमेरिकन रॅपर कॅने वेस्ट उतरणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत, ट्विटर हँडलवरून कॅनेनं केली घोषणा. कॅने वेस्टचा आहे मोठा चाहता वर्ग. श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडिसच्या कारची वृद्धाला धडक, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद, कुशल मेंडिसला अटक. यंदाचा T20 क्रिकेट वर्ल्ड कप रद्द होण्याची दाट शक्यता, या आठवड्यात वर्ल्ड कप रद्द करण्याच्या निर्णयाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता.